नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इस्लामपूर मध्ये 3D आर्ट पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न। मातोश्री हॉस्पिटल कासेगाव येथे मधुमेह तपासणी शिबिर संपन्न। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। नेर्ले येथील शिवशंभू वृद्धाश्रम सेवा मंडळ या ट्रस्टचा तिसरा वर्धापन दिन रविवारी 17 रोजी होणार आहे। या वर्धापन सोहळ्यास प्रमुख पाहुणे आमदार मानसिंगराव नाईक यांची उपस्थिती असणार आहे। तरी या वर्धापन दिनास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन शिवशंभू वृद्धाश्रमचे अध्यक्ष दिनकर मोहिते यांनी केलंय। महाराष्ट्रात प्रथमच एकमेव 3D आर्ट पोस्टर प्रदर्शनाचे इस्लामपुरामध्ये उद्घाटन झालंय। देश विदेशात प्रसिद्ध असणारे 3D आर्ट स्टुडिओ प्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच एकमेव 3D पोस्टर प्रदर्शन इस्लामपूरमध्ये साकारले असून या 8 विला पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। एक जगप्रसिद्ध आणि वेगळी संकल्पना आपल्या परिसरात साकारून सर्वसामान्य लोकांना कलेबद्दलची आवड, कला दृष्टिकोन दृढ व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन साकारण्यात आले होते, असे कला शिक्षक संतोष ढेरे यांनी सांगितले। या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे होते की तुम्ही स्वतः त्या चित्रात सहभागी होऊन फोटोग्राफ घेऊ शकता। असे फोटोग्राफ घेण्यासाठी इस्लामपूर शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती आणि आपले फोटो या चित्रासोबत काढत होते। सध्याच्या अँड्रॉइड मोबाईल जमान्याची असणारी आवड लक्षात घेऊन ही चित्रसंकल्पना साकारण्यात आली आहे। चित्रकार गणेश पोद्दार आणि कला शिक्षक संतोष ढेरे यांच्या संकल्पनेतून संभूअप्पा उर्सानिमित्त साकारलेले हे 3D आर्ट पोस्टर प्रदर्शनाची जबाबदारी श्रीमंत छत्रपती ढोल ताशा पथक इस्लामपूर यांनी स्वीकारली आहे। हे प्रदर्शन पाहण्यासाठी कला रसिकांना अंबाबाई मंदिर इस्लामपूर येथे 23 नोव्हेंबर पर्यंत दुपारी 4 ते रात्री 12 पर्यंत खुले राहणार आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील 66वा अखिल भारतीय सहकार सप्ताह शुभारंभ संपन्न झाला। राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांच्या हस्ते सहकारी सप्ताहाचा शुभारंभ संपन्न करण्यात आला। नव्या भारताच्या जडणघडणीत सहकार हा अतिशय महत्त्वाचा घटक बनला आहे। सहकाराच्या माध्यमातून समाजातील वंचित लोकांना आधार देणे ही सध्याची गरज बनली आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी मांडले। याप्रसंगी राज्याचे माजी सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणेचे चंद्रकांत दळवी, राज्याचे उपायुक्त सहकारी विशेष निबंधक सहकारी संस्था पुणेचे डॉक्टर आनंद जोगदंड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह राज्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, विश्वस्त सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। चिमुकल्या बालगोपालांनी दंगा मजा मस्ती करत बालदिन साजरा केला। इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये बालदिन साजरा करण्यात आला। प्ले स्कूलमध्ये चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या। पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करताना बालदिनी मुलांनी केक कापला। इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात 4 वर्षाच्या आतील मुलांसाठी मुक्तांगणमध्ये खेळातून अनुभव घेत शिक्षण दिले जाते। आज बालदिन साजरा करताना सर्व मुले वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या भूमिका करून आले होते। पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, परी, पोलीस, खेळाडू अशा वेगवेगळ्या वेशभूषेत मुलामुलींनी सहभाग नोंदवला होता। यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले।
सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध उपक्रमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचे जडणघडण होते असे संचालिका वर्षाराणी मोहिते या म्हणाल्या. वाटेगाव हायस्कूल वाटेगावमध्ये भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक जे एस पाटील, पर्यवेक्षक जे पी पाटील, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वैदेही जोशी, संचिता सुर्वे, वेदांत सुर्वे, अनुष्का कळंत्रे, शिक्षक एम टी कुर्णे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यांचा आढावा घेतला. नेर्ले येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये बालदिन विविध उपक्रम स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. बालदिनानिमित्त पुस्तक वाचन, विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता या उपक्रमासह लिंबू चमचा, सॅक रेस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेखा पाटील, राजश्री निकम, वासंती पाटील, विजया सूर्यवंशी, हसीना मुल्ला, अस्मिता शिंदे, विद्याराणी पाटील, विजयालक्ष्मी माने, रंजना पाटील आदी उपस्थित होते. सांगलीत रविवारी क्रिकेट संघ निवड स्पर्धा होणार आहेत. निमंत्रितांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांसाठी सांगली संघाची निवड रविवारी 17 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. 14 वर्षाखालील खेळाडूंनी शिवाजी क्रीडांगणावर सकाळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव रवींद्र बिनीवाले यांनी केले. कासेगाव येथील मातोश्री हॉस्पिटल यांच्याकडून मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात आली. मातोश्री हॉस्पिटल कासेगाव येथे आज मधुमेह दिनानिमित्त मधुमेह रुग्णाची मोफत रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 68 रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर तुळशीदास पाटील, डॉक्टर सौ सरलाराणी पाटील यांनी मोफत रुग्णाची तपासणी आणि औषध उपचार केले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इस्लामपूरमध्ये 3D आर्ट पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न. मातोश्री हॉस्पिटल कासेगाव येथे मधुमेह तपासणी शिबिर संपन्न. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.